मधुरा घर स्वप्नांचं ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण घर स्वप्नांचं मध्ये जाणून घेणार आहोत कशी कराल आपल्या घराची आकर्षक सजावट आणि नजर टाकणार प्रॉपर्टी रेट्सवर. आपल्या घराची आकर्षक सजावट करणं महत्त्वाचं असतं आणि त्यातही आपल्या भिंती अधिक आकर्षित कशा होतील याकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. आज आपण अशाच एका पेंटिंग विश्वाची सफर करणार आहोत की जेणेकरून आपल्या घरातल्या भिंती अधिक आकर्षित दिसतील. आपल्या घराची सुंदर सजावट करायची असेल तर अशी सुंदर चित्र हा एक देखणा पर्याय. चित्रांमुळे घराची सजावट अधिक देखणी होते, आपली अभिरुचीही त्यातून दिसते. विविध शैलीतल्या चित्रांचा त्यासाठी सतत शोध घेणं गरजेचं असतं. ही चित्र आहेत खास शैलीतली, त्यावर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांचा प्रभाव जाणवतो. त्यामुळेच निसर्ग, माणूस, झाड, प्राणी यांचं दर्शन आपल्याला या चित्रांमध्ये होतं. ही चित्र काढली आहेत अर्पिता बसू यांनी. मुंबईतल्या जहांगीर कला दालनात त्याचं प्रदर्शन भरलं होतं. तुम्हालाही घराची उत्तम सजावट करायची असेल तर अधून मधून अशा प्रकारच्या कला दालनांना भेट द्यायलाच हवी. अशा ठिकाणी आपल्याला भेटतात अशा कलाकृती. ह्या चित्रांमध्ये आपल्याला दिसतो तो कलेचा शोध. अशा चित्रांमधून कलावंत स्वतःचा आणि आपल्या आसमंतांचाही शोध घेत असतो. अशा शोधातूनच मग कलावंताला दिशा सापडत जाते आणि त्यातूनच मग साकारतात अशा कलाकृती. रोजच्या आयुष्यातील घडामोडींचं अगदी वेगळेपणानं केलेलं चित्रण इथं दिसतं. घरातले आणि आपल्या परिसरातल्या प्रतिमा घेऊन त्यांचं चित्रांमध्ये कसं कलात्मक दर्शन घडवता येतं हे या चित्रांमधून स्पष्ट होतं. अशी चित्र तुम्ही घरात विविध ठिकाणी टांगू शकता. तुमच्या घराला एक नवा लुक देण्याचं सामर्थ्य अशा चित्रांमध्ये असतं. चित्रकार आपल्या जीवनातून प्रेरणा शोधतो, तशी तो आपल्या रोजच्या जगण्यातूनही प्रेरणा शोधतो.
शहरी आयुष्यात माणूस निसर्गापासून लांब जात असतो तसा तो निसर्गाचा शोधही घेत असतो. हेही या चित्रांमध्ये टिपलं गेलंय. कलावंत जे प्रभाव पडतात त्याचं दर्शनही आपल्याला चित्रांमध्ये दिसतं. भारतीय कलावंतांवर देशी आणि विदेशी प्रभाव जाणवतात. या चित्रांमध्ये पर्सियन, मुघल मिनिएचर पेंटिंग्स, बंगालमधील नव्या जुन्या कलावंतांची शैली, आदिम चित्रशैली, धार्मिक चित्रांचा प्रभाव असे अनेक प्रभाव पाहायला मिळतात. ग्रामीण आणि शहरी शैलीतली चित्र आपल्याला इथं पाहायला मिळतात. त्यामुळे अशा एखाद्या कला दालनाला भेट द्या. चित्रांचा आस्वाद घ्या आणि आपल्या घराची देखणी सजावट करा. या चित्रांमध्ये दिसतात ती घरातल्या माणसांची विविध रूप. खास करून महिलांच्या जीवनाचं दर्शन यातून अधिक प्रभावी पद्धतीनं होतं. शहरी जीवनाचा ढासळलेला तोल कसा सावरता येऊ शकतो याचं दर्शन ह्या चित्रांमधून होतं. त्यामुळे तुम्हाला जर घराची सजावट करायची असेल तर तुम्ही चित्रांचा आवर्जून वापर करायला हवा. अर्थात आपली आवड निवड आणि बजेट हेही महत्वाचं. पण नवं घर घेतलं असेल किंवा जुन्या घराची जरा वेगळ्या पद्धतीने सजावट करायची असेल तर मग तुम्ही चित्रांचा पर्याय नक्कीच निवडा. दरवेळी चित्रांकडे पाहताना तुम्हाला नवी दृष्टी मिळेल. पेंटिंगचं विश्व अफाट आहे आणि याच पेंटिंगचा वापर करून आपण जर आपल्या घराची सजावट केली तर ती अधिक आकर्षित होऊ शकते. या पेंटिंगचे वेगवेगळे प्रकारही बघायला मिळतात. यामध्ये जर तुम्ही थीम बेस्ड पेंटिंगचा वापर केला तर नक्कीच घराचा लुक चेंज होण्यासाठी मदत होईल. चला तर याच पेंटिंग्सविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. का थीम तो है मेरा पेंटिंग का वो प्रत्यहिक जीवन का ऊपर और थोड़ा ग्रामीण जीवन और महिलाओं के व्रतों पूजा इसका ऊपर काम करते हूँ. और मेरे जो पेंटिंग का कंपोजिशन है ये थोड़ा अलग है क्योंकि मैं ये ऊपर से देखता हूँ नीचे से देखता हूँ दृष्टि कौन एक नहीं है थोड़ा अलग है. चारों तरफ से मैं देखता हूँ मेरा जो विषय वस्तु है उनको.
मेरा मीडियम है वो वाटर कलर का ऊपर, वाटर कलर थोड़ा पेपर के ऊपर है, सम तुलट कागज, वो नेपाली पेपर कहते हैं, उनका ऊपर है। मेरा पैलेट मीन्स कलर थोड़ा माइल्ड सबड्यूड इसी टाइप का, क्योंकि वो मन में शांति मिलते हैं देख के मेरा पेंटिंग। मत तो वो शोभा बढ़ाती है एक, और एक है कि उसका कलर, उसका सब्जेक्ट जो होता है वो मन को खुश और शांति मिलता है उसको देखने से, और आनंद मिलता है इसकी। मैं का हिसाब से यही, और प्रत्येक आदमी को घर को एक ना एक पेंटिंग होना चाहिए। वो आर्टिस्ट का भी फायदा होता है इसी का, और आदमी का भी जो वो खरीद करता है उसका भी। मेरे हिसाब से वो जो डेली लाइफ प्राप्तिक जीवन का, जो सामाजिक जीवन का जो पेंटिंग करता है, तो वो ये जो फैमिली लाइफ को एक साथ रहने के लिए, देखने के लिए, वो जो उनका जो ट्रेडिशन, उसको जो लोग हम लोग का जो न्यू जनरेशन है उसके लिए ज़रूरत है, जानना पड़ता है। आजकाल घरांच्या किमती या गगनाला भिडलेल्या असताना नेमक्या कोणत्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर साकारता येऊ शकतं, यासाठीच एक नजर टाकणार आहोत प्रॉपर्टी रेट्सवर।
असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि म्हणूनच घरपण देणारे अनेक प्रोजेक्ट्स त्याचबरोबर गृहसजावटीच्या वस्तू आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. पुढच्या आठवड्यातही असेच काही प्रोजेक्ट्स त्याचबरोबर नवनवीन आयडियाज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. पण आता वेळ आली ती तुम्हाला निरोप देण्याची, तेव्हा पाहत रहा आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांचं. नमस्कार. चोवीस तास रहा एक पाऊल पुढे.